जिंतूर तालुक्यातील येलदरी रोडवरील केहाळ फाट्यावर अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील एक जण ठार झाला आहे तर दोन जण जखमी झाल्याची घटना सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी तालुक्यातील माणकेश्वर येथील रहिवासी असलेले तिघेजण दुचाकीवरून येलदरी येथे कामानिमित्त जात असताना केहाळ फाट्यावर अज्ञात वाहनाने समोरूनच दुचाकीला धडक दिली यामध्ये दुचाकीवरील विठ्ठल पापदकर वय तेरा वर्ष राहणार हिंगोली हा जागेवरच ठार झाला आहे तर दुचाकीवरील नागनाथ चव्हाण राहणार माणकेश्वर तालुका जिंतूर गंभीर जखमी झाला असून लहान मुलगा गोपाळ जाधव राहणार हिंगोली हा किरकोळ जखमी झाला असल्याची माहिती हा किरकोळ जखमी झाला अपघाताची माहिती मिळताच माणकेश्वर येथील नितीन काकडे संतोष सोरापुरे प्रदीप गायकवाड गोविंद गायकवाड यांनी तात्काळ जखमींना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले यावेळी डॉक्टरांनी तपासणी करून एकाच मृत घोषित केले असून गंभीर जखमीवर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवले आहे